आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंगले स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस, जातीय तेढ पसरवणाऱ्या न्यूज चॅनल्सवर दंडात्मक कारवाई। रामदास कदम यांचे भाजप विरोधात वक्तव्य, जिल्हा पंचायत अभियंत्यांच्या विरोधात कंत्राटदारांचे आंदोलन। केडीपी बैठकीत पालकमंत्र्यांच्या सूचना, औद्योगिक कारखान्यांना आता कन्नड सक्ती। श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याला उत्साहात प्रारंभ, मजदूर नवनिर्माण संघाच्या नवीन शाखेचे उद्घाटन। कोल्हापूर येथे बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चाद्वारे प्रशासनाला इशारा, बुडाच्या 384 कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी। नमस्कार, मी अभिनेता आशुतोष कुलकर्णी। मला तुम्हा सगळ्या बेळगावकरांना हे कळवण्यात अतिशय आनंद होतोय की रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ संचलित आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ फाउंडेशन आयोजित एक अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण महानाट्य आपल्या समोर सादर केलं जाणार आहे। बेळगावमध्ये मालिनी सिटी इथे शनिवार आणि रविवार 9 मार्च आणि 10 मार्चला संध्याकाळी 6 वाजता या महानाट्याचं नाव आहे अयोध्या। आताच राम मंदिर स्थापन झालंय आणि त्यामागचा इतिहास, संघर्ष जवळपास 500 वर्षांचा हा आपल्याला माहिती आहे। याबद्दलच अतिशय अभ्यास करून आपल्या समोर एक महानाट्य हे सादर केलं जाणार आहे। नाट्य, नृत्य, संगीत, ग्राफिक्स या माध्यमातून फक्त मनोरंजनच नाही तर खूप छान माहिती आणि इतिहास आपल्या सगळ्यांसमोर उलगडणार आहे। या नाटकाच्या प्रवेशिकातून जो निधी सगळा गोळा होईल त्यातून एक विधायक काम केलं जाणार आहे आणि ते म्हणजे एक रक्तपेढी उभारली जाणार आहे बेळगावात। माझा सगळ्यांना आग्रह आहे आणि विनंती की या नाटकाला नक्की जा, प्रवेशिका घ्या, मनोरंजन सुद्धा तुमचं होईल आणि त्याचबरोबर एका विधायक कामामध्ये, सामाजिक कामामध्ये सहभागी पण तुम्हाला होता येईल। या नाटकाच्या प्रवेशिका विविध स्थळांवर आणि ऑनलाइन अवेलेबल आहेत। लक्षात ठेवा, 9 आणि 10 मार्च, शनिवार रविवार, मालिनी सिटी, 6 वाजता महानाट्य, त्याचं नाव आहे अयोध्या, नक्की या। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब, म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी दे टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमती। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या।
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना नोटीस पाठवली आहे. गडकरी यांनी केलेल्या एका विधानाचा चुकीचा अर्थ लावून तसा व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकण्यात आला असा दावा या नोटीशीत करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ 19 सेकंदाचा असून त्याचा उपयोग बदनामी तसेच भाजपाच्या नेत्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी केला जातोय असं या नोटीशीत म्हणण्यात आलंय. दरम्यान या नोटीशीच्या माध्यमातून गडकरी यांनी काँग्रेसला हा व्हिडिओ हटवण्यास सांगितलं. 3 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात माफी मागावी अशीही मागणीही गडकरी यांनी केली आहे. माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही गडकरींनी या नोटीशीच्या माध्यमातून दिला आहे. काँग्रेसने शेअर केलेल्या 19 सेकंदाच्या या व्हिडिओत नितीन गडकरी हे गरीब शेतकरी ग्रामीण भागातील नागरिक यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. काँग्रेसने शेअर केलेल्या या व्हिडिओत गडकरींचे पूर्ण विधान दिलेले नाही. वरील विधानांच्या अगोदर नितीन गडकरी हे शहरी भागातील स्थलांतरावर बोलले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी NDA सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांविषयी गडकरी बोलत आहेत. मात्र गडकरींची ती विधाने काँग्रेसने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये नाहीत. जातीय तेढ पसरवणाऱ्या न्यूज चॅनल्सवर दंडात्मक कारवाई. स्वयं नियामक संस्था आणि न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स अथॉरिटीने काही दूरचित्रवाणी वाहिन्यांना आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे आणि त्यांच्या वाहिन्यांवरील काही कार्यक्रम वेबसाईटवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. नियामक संस्थेने असे म्हटलंय की असे कार्यक्रम द्वेष आणि जातीय तेढ पसरवतात आणि हे चांगलं नाही. या संदर्भात लव जिहाद वरील त्यांच्या बातम्यांच्या कार्यक्रमांसाठी इंद्रजित घोरपडे यांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे टाइम्स नऊ नवभारतला 1 लाख आणि न्यूज 18 इंडियाला 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच आज तक या हिंदी वृत्तवाहिनीला काँग्रेस नेते राहुल गांधीविषयी काल्पनिक व्हिडिओ काढून टाकण्याचे निर्देश दिले. रामदास कदम यांचे भाजप विरोधात वक्तव्य. शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी जागा वाटपावर भाष्य केलं आहे. रत्नागिरी मतदारसंघ मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे. यावर रामदास कदम म्हणाले की रत्नागिरी ही आमची जागा आहे, तिथे आमचा उमेदवार निवडून आला आहे, त्या जागेवर पूर्णपणे शिवसेनेचा अधिकार आहे. तुम्ही रत्नागिरीची जागा मागाल, रायगडची जागा मागाल, तुम्हाला सर्व पक्षांना संपून एकट्याला जिवंत राहायचं आहे का? भाजप विरोधात अधिक आक्रमक होत रामदास कदम म्हणाले, या सगळ्यावरून असा निष्कर्ष निघेल की सर्वांना संपूर्ण भाजपाला जिवंत राहायचं आहे. महायुतीत असं होता कामा नये. कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची जागा आम्ही सोडणार नाही, ती जागा आम्ही लढवणारच, ती आमच्या हक्काची जागा आहे असे त्यांनी ठणकावले. जिल्हा पंचायत अभियंत्यांच्या विरोधात कंत्राटदारांचे आंदोलन. जिल्हा पंचायतीची विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांना अधिकारी वर्गाकडून हीन दर्जाची वागणूक मिळत आहे, त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना समज द्यावी तसेच कामे करण्यास योग्य वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कंत्राटदार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की उपकेरी विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता MS बिरादार पाटील यांनी कंत्राटदारांशी उद्धट वर्तन केले आहे, तसेच त्यांच्याशी सातत्याने वाद निर्माण करून कंत्राटदारांवर अन्याय केला आहे. या प्रकारामुळे कंत्राटदारांमध्ये नाराजी आहे, याची गंभीर दखल जिल्हा पंचायतीने घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. KDP बैठकीत पालकमंत्र्यांच्या सूचना. उन्हाळ्यात पाणी टंचाई, चारा टंचाई आणि वीज पुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही त्याची खबरदारी घ्या अशा सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केल्या. पालकमंत्री जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी KDP बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजू सेठ आणि महंतेश कौजलगी यांनी गृहनिर्माण प्रकल्पातील दिरंगाई मांडली, त्यावर पालकमंत्र्यांनी नियोजनाप्रमाणे आणि वेळेत दर्जेदार काम पूर्ण करण्याचे निर्देश बजावले. यावेळी आमदार M नागराज, खासदार मंगला अंगडी, आमदार दुर्योधन ऐहोळे, आमदार विठ्ठल हलगेकर, बाबासाहेब पाटील, महेंद्र तमन्नावर, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते. औद्योगिक कारखान्यांना आता कन्नड सक्ती. बेळगाव शहरी भागानंतर आता उद्योगबाग परिसरातील कारखानदारांनाही कन्नड फलक लावण्यासाठी प्रशासनाकडून नोटीसा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा लघु उद्योजक संघटनेलाही नोटीस बजावण्यात आलेली आहे. काही दिवसांपासून गेला कन्नड सक्ती करण्याचा प्रयत्न जोरात सुरू झाला आहे.
उद्यम भाग मच्छे व पिरणवाडी भागातही आस्थापनांसह कारखान्यांवर कन्नड फलक लावावेत अशी सूचना करीत दबाव आणला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये कन्नड फलक लावण्याबाबत व्यापारी आणि दुकानदारांवर दबाव टाकला जातोय. तसेच फलकावर 60% मजकूर कन्नड भाषेतून लिहावा अशी सक्ती केली जात आहे. त्यातच आता आस्थापनानंतर औद्योगिक कारखान्यांवरही कन्नड भाषेतूनच फलक लावावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देत नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याला उत्साहात प्रारंभ. श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्र यांच्या वतीने गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. टिळकवाडीतील शांतीनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात शनिवारपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी श्रींची काकड आरती, अभिषेक, त्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण करण्यात आले, तसेच आरती सोहळा पार पडला. सायंकाळी श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. श्रींचा प्रकट दिन उत्सव रविवार दिनांक 3 रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी महाआरतीनंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे. या सोहळ्यासाठी श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्राचे सदस्य कार्यक्रमाचे व्यवस्थापन करीत आहेत. मजदूर नवनिर्माण संघाच्या नवीन शाखेचे उद्घाटन. मजदूर नवनिर्माण संघाच्या नवीन शाखेचे उद्घाटन न्यू वंटमुरी जवळच्या उक्कड या गावी करण्यात आले. हुक्केरी, गोकाक व दड्डी भागातील रोजगारांच्या कामगारांच्या तक्रारी सोडवण्यासाठी या मध्यवर्ती गावाची निवड करण्यात आली. मजदूर नवनिर्माण संघाच्या नूतन फलकाचे अनावरण बेळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे नेते ॲडव्होकेट NR लातूर आणि संघाचे संस्थापक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी मजदूर नवनिर्माण संघाचे पदाधिकारी कविता मुरकुट्टी, बसवंत कोले, अडीब्याप्पा कुंभर्गी, राहुल पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापूर येथे बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चाद्वारे प्रशासनाला इशारा. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानात प्रशासक नेमल्यावरही भाविकांच्या असुविधांमध्ये वाढच झाली आहे. प्रशासक येण्यापूर्वी देवस्थानातील जे विश्वस्त दोषी आहेत त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. तरी संत बाळूमामा देवस्थानच्या देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित CID चौकशी व्हावी, तसेच संभाव्य सरकारीकरण रहित करून मंदिर भक्तांच्या ताब्यात द्यावे अशी एकमुखी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चाद्वारे करण्यात आली. बाळूमामा हलसिद्धनाथ सेविकरी संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने आयोजित या मोर्चासाठी 600 अधिक भक्तांची उपस्थिती होती. मोर्चाच्या अंती निवासी उपजिल्हाधिकारी श्री संजय तेली यांनी निवेदन स्वीकारले. बुडाच्या 384 कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी. बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत 384 कोटी 46 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. या अंदाजपत्रकात कणबर्गे निवासी योजनेचे काम हाती घेण्यासाठी चालू आर्थिक वर्षात 50 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. नूतन गृहनिर्माण आणि विकास प्रकल्पासाठी रुपये 30 कोटी तरतूद करण्यात आली आहे. महायोजनेअंतर्गत रस्ते आणि चौकांच्या विकासासाठी 50 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. प्राधिकरणाच्या योजनेअंतर्गत व्यापारी संकुलांच्या बांधकामासाठी 35 कोटी राखून ठेवण्यात आले आहेत. कणबर्गी निवासी योजना लवकरच सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर, आमदार आसिफ राजू सेठ, आमदार अभय पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील, बुडा आयुक्त शकील अहमद आदी उपस्थित होते. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी.
अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक कि होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। तहसीलदार कार्यालयात शुक्रवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी भूमी संरक्षण योजनेअंतर्गत जुन्या भू दाखल्यांच्या डिजिटलायझेशनला चालना दिली। यावेळी मंत्री जारकीहोळी यांनी जुन्या नोंदी जतन करण्यासाठी डिजिटलायझेशन उपयुक्त ठरते, जुन्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन आवश्यक आहे, ते बिनचूक करण्यात यावे अशा सूचना केल्या। जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी डिजिटलायझेशनची प्रक्रिया आणि उपाययोजनांची माहिती दिली। यावेळी आमदार राजू सेठ, तहसीलदार सिद्धराय भोसगी आदी उपस्थित होते। रोटरी क्लब आणि केएलई शताब्दी हॉस्पिटल तर्फे पोलिओ जागृती फेरी। केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्या सहयोगाने पल्स पोलिओ जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते। रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्धनवर यांनी या रॅलीला चालना दिली। हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर SC धारवाड, डॉक्टर MA उडसनकर, डॉक्टर MS कद्दी, डॉक्टर सौम्या वेर्णेकर, डॉक्टर योगेश रावळ, डॉक्टर K बसवराज तसेच KLE होमिओपॅथिक कॉलेजचे विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते। जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस आयुक्तांचा सत्कार। पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा यांचा सेवानिवृत्तीनिमित्त पोलीस खाते आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला। गुरुवारी जिरगे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, PV स्नेहा, गुप्तचर खात्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी, ACP सदाशिव कट्टीमणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। वकिलांसाठी सुसज्ज चेंबर उभारणार। पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी न्यायालय आवाराला भेट देऊन तेथील समस्यांची पाहणी केली। यावेळी वकिलांसाठी सुसज्ज चेंबर उभारण्यासह पाण्याची समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन मंत्री जारकीहोळी यांनी दिले। यावेळी बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला। बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले होते, त्यामुळे पालकमंत्री जारकीहोळी यांनी न्यायालयाला भेट देऊन पाहणी केली, तसेच समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। यावेळी आमदार राजू सेठ, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट SS किवडसन्नावर, ॲडव्होकेट उपाध्यक्ष बसवराज मुगळी, ॲडव्होकेट विजय पाटील, ॲडव्होकेट शीतलराम शेट्टी, जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट यलाप्पा दिवटे, जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट विश्वनाथ सुलतानपुरी आदी उपस्थित होते। बेक्किनकेरेत लक्ष्मीदेवी मंदिराचे लोकार्पण। बेक्किनकेरे येथे लक्ष्मीदेवी मंदिराची वास्तुशांत मूर्ती प्राणप्रतिष्ठापना महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या उपस्थितीत झाली। शुक्रवारी मंदिर लोकार्पण मंत्री हेबाळकर यांच्या हस्ते झाले। यावेळी झालेल्या समारंभाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी देवस्थान समिती अध्यक्ष जयवंत सावंत होते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे हेबाळकर याप्रसंगी म्हणाल्या। कलशारोहण व प्राणप्रतिष्ठापना सुतगट्टी मठाचे सिद्धलिंग स्वामी यांच्या हस्ते झाले। देवस्थान समितीतर्फे मंत्री हेबाळकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। गजानन मोरे यांनी प्रास्ताविक व NO चौगुले यांनी सूत्रसंचालन केले। NP पाटील यांनी आभार मानले। मंडोळी हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन। मंडोळी हायस्कूलमध्ये मंगळवारी मराठी भाषेचा जागर करण्यात आला। यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी MK पाटील होते। प्रारंभी विद्यार्थिनींनी मराठी गीत सादर केले। मुख्याध्यापक GP मिसाळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले। माजी तालुका पंचायत सदस्य यलाप्पा कणबरकर यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन केले। आप्पाजी दळवी, श्रीकांत शहापूरकर, ज्योतिबा साळवी यांनी प्रतिमा पूजन केले। विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तसेच विद्यार्थ्यांची भाषणे झाली। त्यानंतर ढोलताशा, टाळ, मृदुंग, लेझिमच्या निनादात गावातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली। CM चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले। SS मुरकुटे यांनी आभार मानले। सामरा मराठी शाळेत विज्ञान दिन साजरा। सामरा येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला। अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई होते।
ग्रामपंचायत अध्यक्षा रचना गावडे, कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, सांबरा ग्रामपंचायत सदस्य विक्रम सोनजी, संजय चौगुले, सीआरपी एस वाय कुंभार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन पार पडले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन रचना गावडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. मुख्याध्यापिका ए पाटील यांनी प्रास्ताविक केले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकारचे मॉडेल सादर केले होते. यावेळी सांबरा एसडीएमसी अध्यक्ष मोहन हरजी, उपाध्यक्षा सुनीता जत्राटी आदींसह कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही एस कंगराळकर यांनी केले तर ए बी पागाद यांनी आभार मानले. वैश्यवाणी समाजाचा उद्या वधू वर मेळावा. समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळातर्फे वैश्यवाणी वधूवर मेळावा रविवार दिनांक 3 रोजी होणार आहे. सेमादेवी गल्लीतील समादेवी संस्थान सभागृहात सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत हा मेळावा होईल. वधूवर व त्यांच्या पालकांनाच मेळाव्यात प्रवेश असेल. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी भागातून विवाहेच्छुक तरुण तरुणी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती स्मिता दळवी उपस्थित राहतील. नंदगड येथील रस्त्याचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन. नंदगड येथील क्रांतीवीर संगोळी रायन्ना मुख्य कमानीपासून फाशी स्थळापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा युवा नेते व लैला शुगरचे MD सदानंद पाटील उपस्थित होते. या कामासाठी 2,40,05,588 रुपये खर्च अपेक्षित असून मंजूर झालेल्या रकमेतून सदर काम करण्यात येत आहे. यावेळी ठेकेदार विजयानंद धामणेकर, नंदगड ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, उपाध्यक्ष सौ संगीता मड्डीमणी, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष लक्ष्मण बोटेकर तसेच ग्रामपंचायत सदस्यांसह शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती. गणेबैल येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या. खानापूर तालुक्यातील गणेबैल येथील एका 35 वर्षीय युवकाने शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत समजलेली माहिती अशी की गणेबैल येथील महेश पुंडलिक गेजपतकर वय 35 वर्षे याने शुक्रवारी दुपारी आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर युवकाचे आई व भाऊ खानापूर येथे वास्तव्यास आहेत, त्यामुळे तो गणेबैल येथील घरामध्ये एकटाच राहत होता व शेतीकडे लक्ष देत होता. तसेच तो अविवाहित असल्याचे समजते. नेहमीप्रमाणे त्याच्या घरचे लोक खानापूरहून आपल्या गणेबैल येथील घराकडे गेले असता सदर घटना उघडकीस आली. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कुलदीप की आकाशदीप. इंग्लंड विरुद्ध येते 7 मार्च पासून खेळल्या जाणाऱ्या 5व्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय संघात अनुभवी चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादव की नवका वेगवान गोलंदाज आकाशदीप यांच्यापैकी अंतिम संघामध्ये कोणाची वर्णी लागेल याचा निर्णय खेळपट्टी पाहिल्यानंतर घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या सामन्यात खेळपट्टी कशी असेल हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. आयर्लंडचा पहिला कसोटी विजय. आयर्लंड संघाने 6 वर्षात 7 कसोटी सामने गमावल्यानंतर शुक्रवारी पहिला वेला कसोटी विजय नोंदवित मार्चचा पहिला दिवस संस्मरणीय ठरवला. अफगाणिस्तान विरुद्ध येथे खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटीच्या 3र्या दिवशी त्यांनी 6 गडी राखून विजय नोंदवला. सामन्यात 8 गडी बाद करणारा 27 वर्षांचा वेगवान गोलंदाज मार्क ॲडेअर सामन्याचा मानकरी ठरला. फॅनको FC युनायटेड युथ FC विजयी. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित श्रीनगर येथील लवडेल स्कूलच्या स्पॉटिंग प्लॅनेटतर्फे मैदानावर सुरू असलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय वरिष्ठांच्या फुटबॉल साखळी स्पर्धेत आज शुक्रवारी झालेल्या विविध सामन्यात फॅनको FC संघाने शिवाजी कॉलनी संघावर 7-0 असा तर युनायटेड युथ FC संघाने मोहब्ल्यू स्पोर्ट्स क्लब संघावर 10-0 असा एकतर्फी विजय संपादन केला. पहिल्या सामन्यात फॅनको FC संघाने शिवाजी कॉलनी संघावर 7-0 असा विजय मिळवला. फॅनको संघातर्फे महेंद्र मर्डी व ओमकार भेकणे प्रत्येकी 2, इब्राहिम बेपारी, रवी खोपड, यासिन बेपारी यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवले. दुसऱ्या सामन्यात युनायटेड युथ FC संघाने मोहब्ल्यू FC संघावर 10-0 असा दणदणीत एकतर्फी विजय मिळवला. युनायटेड युथ FC संघातर्फे सुजल गावडे 3, स्टीव्हन पुरली व राहुल शेराव, राहुल पंतोजीने प्रत्येकी 2, नाथन पिंटूने 1 गोल नोंदवले.
जलतरणपटू ज्योती कोरी अटल अवॉर्ड 2024 ने सन्मानित। बेळगावच्या आघाडीच्या मातब्बर महिला जलतरणपटू ज्योती एस कोरी यांना मध्य प्रदेश येथील HRH श्रीमंत राजमाता विजयाराजे सिंधिया फाउंडेशन, भारत आणि अटल भारत क्रीडा आणि कला संघ भारत यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा अटल अवॉर्ड 2024 अर्थात अटल अलंकरण सन्मान हा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले आहे। उज्जैन मध्य प्रदेश येथे गेल्या मंगळवारी 26 फेब्रुवारी रोजी आयोजित दिमागदार सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे राज्यमंत्री दिलीप जयस्वाल, पत्रकार डॉक्टर केशव पांडे, रघुराज कंसना आणि दिलीप यादव यांच्या हस्ते जलतरणपटू ज्योती कोरी यांना अटल अवॉर्ड अर्थात अटल अलंकरण सन्मान हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या कडोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वरिष्ठ कर्मचारी असलेल्या ज्योती कोरी होसट्टी यांनी यापूर्वी पहिला पॅन इंडिया नॅशनल मास्टर्स गेम्समध्ये, त्याचप्रमाणे वर्षभरापूर्वी कोलंबो श्रीलंका येथे पार पडलेल्या इंडो श्रीलंकन इन्व्हिटेशनल मास्टर्स मिड शॉर्ट कोर्स स्विमिंग चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत प्रत्येकी 4 सुवर्णपदके पटकावली आहेत। या पद्धतीने आतापर्यंत अनेक वेळा राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धांमध्ये आपल्या चमकदार कामगिरीद्वारे पदकांची लयलूट करत ज्योती कोरी यांनी स्वतःसह बेळगावचा नावलौकिक वाढवला आहे। आता देशातील प्रतिष्ठेच्या अटल अवॉर्ड 2024 ने गौरवण्यात आल्यामुळे ज्योती यांचे आरोग्य खात्यासह संपूर्ण ठिकाणी अभिनंदन होत आहे। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।